तर राज्यात ज्या भागात वाळूची तस्करी होत असेल तिथे प्रशासकीय यंत्रणा निष्क्रिय राहिल्यास सर्वप्रथम महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे निलंबन केले जाईल असा जळजळीत इशारा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला असताना देखील कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीत कसल्याही प्रकारे वाळू उपशाला परवानगी नसताना चक्क 2 ड्रेजरच्या माध्यमातून बिंदास्त वाळू उपसा केला जात असून महसूल यंत्रणा आणि स्थानिक महसूल अधिकारी तक्रार येत असताना देखील मूक गिळून गप्प असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. जगबुडी नदीत माधव गाडगिळ यांच्या पश्चिम घाट अहवालानुसार जगबुडी नदीत कोणत्याही प्रकारे वाळूच्या उपशाला बंदी आहे. याआधी स्थानिक लोक हातपट्टीच्या माध्यमातून वाळू उपसा करायचे मात्र सक्शन पंप आणि ड्रेजरला या नदीत परवानगी नव्हती. मात्र तरी देखील शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून वाळू माफिया कोणालाही न जुमानता खेडमधील जगबुडी नदीतील बहिरवली परिसरात वाळूची बिनदिक्कतपणे चोरी करत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार खेडमधील महसूल अधिकारी असून आता थेट महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाची जिल्हाधिकारी अंमलबजावणी करणार का असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जातोय.